हॅलो, ओम साईराम सगळ्यांना. मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे तिसरी माळ, रंग आहे निळा आणि त्याचबरोबर नैवेद्य आहे दुधाचा. तर आज आपण नवरात्री स्पेशल अशी डिश बघतोय. तर ही डिश मी याआधीही तुम्हाला दाखवलेली आहे, पण आता जी दाखवणार आहे ती अगदी झटपट 2 ते 3 साहित्यांमध्ये होईल अशी आहे. तर ती डिश काय आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉनलाही टच करा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा माझे. चला तर आता आपण रेसिपीकडे जाऊया. तर इथे आपण बघतोय झटपट होणारे साबुदाणा वडे, अगदी कमी साहित्यांमध्ये होणारे साबुदाणा वडे आज आपण बघतोय. याआधीही मी साबुदाणा वड्याची एक रेसिपी अपलोड केलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, पण ही त्याच्यापेक्षा थोडीशी डिफरंट आहे. ती काय आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या सांगणारच आहे. तशी जर प्रोसेस तुम्ही केली तर अगदी तुमचे वडे परफेक्ट होणार आहे. तर मी तुम्हाला आधी साहित्य सांगते. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे, ज्याला छान असं उकडून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर इथे साबुदाणा घेतलेला आहे, तो रात्रभर मी भिजत ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता हा असा झालेला आहे. आणि त्यानंतर इथे लागणार आहे आपल्याला लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, हे सेंधव मीठ आहे, आणि तळायसाठी तेल लागणार आहे. तर ही रेसिपी खास ह्याच्यासाठी आहे की या रेसिपीमध्ये एक तर तुम्हाला जास्त साहित्य लागत नाही पहिली गोष्ट म्हणजे, आणि मुळात काही लोकांचे जे वडे करताना तेलामध्ये सोडले की ते विरघळतात, प्रॉपर होत नाही. तर बरेच लोक ह्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालतात किंवा वरळीचं पीठ घालतात, तर आपण ह्याच्यामध्ये काहीच करणार नाही आहे. अगदी बटाटा आणि साबुदाणा ह्याच्यापासूनच कशी परफेक्ट बनते हे मी तुम्हाला घेतलेलं आहे बाऊल. या बाऊलमध्ये आता आपण हे साबुदाणा जे आहे ते टाकून घेणार आहोत. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे बटाटे, हे मी हातानेच बघा अगदी हे करते तर बघ कसे लगेच तुटतात, असे प्रॉपर शिजले पाहिजेत, जास्त कडक नाही राहिले पाहिजेत, नाहीतर आपल्या बटाट्याला जे बाइंडिंग आहे ते व्यवस्थित येणार नाही आहे. तर मी बटाटे जे आहे ना ते थोडे जास्त उकडून घेतलेले आहेत, हे बघा. पण पाणी नाही ठेवायचं आहे त्या बटाट्यांमध्ये. जेव्हा तुम्ही बटाटा शिजवाल तेव्हा लगेच त्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे, म्हणजे तो त्यातलं जे पाणी आहे ते थोडं उडून जाईल. हे बघा परफेक्ट होत आहेत. बरं, आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते. हे 2 चम्मच लाल तिखट आहे आणि चवीपुरतं मीठ, आणि ह्याला आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत. इथे बघा हे आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. बघा सगळं जे बटाटा आणि साबुदाणा आहे तो मस्त असं एकजीव झालेला आहे. याच्यामध्ये मीठ, लाल तिखट हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. असा गोळा देखील तयार होतो. तर आता आपण ह्याच्या ना वडे तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली. या प्लेटला आपण आधी तेलाने थोडंसं ग्रीस करूया. म्हणजे जे आपले वडे आहेत ते ह्याच्यावरती व्यवस्थित राहतील आणि काढताना ते चिकटणारही नाही. तर आता मी इथे हे वडे करायला घेते. हे बघा मी साधारण एवढा आकाराचा गोळा घेतलेला आहे. तर हे बघा त्याचा मी एवढासाच गोळा घेतलेला आहे. ह्याला छान दोन्ही हाताच्या मध्ये असं ठेवून अगदी अलग दाबायचं आपल्याला. हे बघा जाड पातळ हे तुमच्यावरती आहे, पण मी सहसा तरी पातळच ठेवते जेणेकरून ते छान क्रिस्पी पण होतात आणि खायलाही टेस्ट मस्त लागते त्याची. तर साधारण मी जाडी त्याची एवढी ठेवते. हे बघा एवढीच ठेवलेली आहे मी जाळीची, थापून घ्यायचं हातावरच. हे दुसरा देखील करून दाखवते तुम्हाला. हे बघा परफेक्ट झाल्या, हाताला माझ्या चिपकत सुद्धा नाहीये. तेलाचा हात नाही लावायचा, फक्त एकदाच तेलाचा हात लावायचा. हे बघा परफेक्ट झालेले आहेत. तर मी आता हे राहिलेले सगळे करून घेते. तर इथे बघा आपले वडे तयार करून झालेले आहेत, थापून झालेले आहेत. तर आता आपण ह्याला तेलामध्ये फ्राय, कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, तेल छान तापलेलं आहे मस्त.
तेल आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि टाकायच्या वेळेला अगदी 2 मिनिटं आधी तुम्ही याला स्लो आचवरती करून द्यायचं. अगदी हलक्या हाताने सोडायची थोडी. हे आधी चार चारच टाकून घेते. हे बघा, तर आता मी ही जी कढई आहे ती थोडी अशी फिरवणार आहे जेणेकरून तेल जे आहे ते वरच्या वड्यापर्यंत लागेल व्यवस्थित आणि वरूनही ते छान क्रिस्पी होईल. हे बघा, असं अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आपल्याला. आणि आता आपण याला पलटी घेऊया. त्याला पलटी करून घेऊया आपण. तर इथे बघा आपले वडे सगळे झालेले आहेत तयार करून. तर मी आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेते. आपले उपवासाचे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. 2 डिफरंट टाईपच्या चटणींबरोबर मी सर्व केलेली आहे. ही नारळाची चटणी आहे जी सुकी आहे, हे बघू शकता तुम्ही, अगदी सुकी आहे. याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर ही ओल्या नारळाची चटणी जी आपण ह्या वड्यांसोबत सर्व करणार आहोत. तर सांगायचं असं झालं की बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपण जेव्हा वडे करतो त्यावेळेला वडे आपले तुटतात किंवा हे होतात, तर त्याच्यानंतर आपण पीठ वगैरे वापरतो. जर तुम्हाला अगदी पीठ वगैरे वापरायचं नसेल, झटपट करायचं असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फक्त बटाटे उकडवले ना की त्याच्यानंतर त्याला पाण्यातून काढून बाजूला ठेवायचं आहे एक रूम टेम्परेचरवरती 5 ते 7 मिनटं, जेणेकरून त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो निघून जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बटाटे छान कुस्करता त्याच्यामध्ये लागेल इतकं साबुदाणा तुम्ही टाका आणि बाइंडिंग करून त्याला बघा की तुमच्या हाताला ते ओलसर लागते का. जर लागत असेल तर तुम्ही आणखीन थोडासा साबुदाणा टाकून घ्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर एक जीव करा. आणि अगदी सुक्क असं वाटत असेल तर तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही त्याचे वडे करू शकता. आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना की लेडीज ज्या आहेत नवरात्रीमध्ये बऱ्याच लेडीज किंवा पुरुष देखील खाणं म्हणजे खायला त्यांना आवडत नाही किंवा करायचा कंटाळा येतो, कारण की घरातल्यांसाठी वेगळं बनवायचं, आपल्यासाठी वेगळं बनवायचं. तर अशा वेळेला ना तुम्ही हे रेसिपी झटपट होते, पटकन एकदम 5 ते 7 मिनटामध्ये होते, तुम्ही करून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये देखील सांगा. जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉनलाही टच करा. धन्यवाद.